तर पहिला चेंडूवर बॉल झाला आल्यानंतर मात्र दीपक नक्की चांगली गोलंदाजी करतात कारण पावरपासिंगसाठी जातील तर संघनागन उजव्या विभागाला गोलंदाज दीपकवर कारण गोपी लेन संघाची फलंदाजी अतिशय खोलवर आहे. या संघाला तुम्हाला कमीत कमी धावसंख्येवर जर रोखलं तर मात्र नक्की दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला हा सामना अवघड नसेल. मात्र त्याची गोलंदाजी अतिशय चांगली आहे. नंदू चिंचोळकर सारखा एक चांगला गोलंदाज आहे तर नक्कीच ऋषीले काटा संघ हे गोपी लेन संघाला नक्कीच कमीत कमी त्यांच्या संघनागाने सांगितलं 45 ते 50 इथपर्यंत आम्हाला संघाला नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करू. ऑनसाइडला खेळतात मात्र बघूया चेंडू नमाटल्यांमध्ये पडतो का षटकार जातो पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहे. धन्यवाद डीजे लक्षात आहे डीजे नक्कीच चांगलं गाणं वाजवता तुम्ही संगीत चांगलं वाजवता मात्र सामन्याची रिदम लय लक्षात घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही ऑपरेट करा. तर बघा आपण पाहतो दहा फलकावर 1 बाद 6 धावसंख्या आपण पाहतो दहा फलकावर भारत स्ट्राईक आणला तर गोलंदाज लपेमोर धोके ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता रुबीचा वापर केला होता. तर आदरणीय चानुदा लोखंडे यांचा सुद्धा आम्ही व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतो. राजन लखनराव ओवर देखे समोर खेळतात चांगला फटका पडतो भारतच्या बॅटमधन या डावातील या षटकातील पहिला षटकार. तर बघा गोलंदाजी चांगली होत होती मात्र इथे आक्रमणाला सुरुवात केली गोल फलंदाज भारतनं. ऑन साइडला खेळतात इथे चुकीची गोलंदाजी दबाव कसा वाढवा तो फलंदाज भारतनं दाखवून दिलाय. नक्कीच सुरुवात चांगली केली होती गोलंदाज आपण पाहतो दीपकनं मात्र त्यानंतर इथे खराब गोलंदाजी आपण पाहतोय. तब्बल 16 धावा खर्च केला तर घरी नक्कीच बाद केला तर गोलंदाजाला मात्र इथं 16 धावा खर्च केल्या. तर एक षटकाचा बाजू खेळ इथं संपतो एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 16. तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेण्याचा गोलंदाज आपण पाहतो कैलास पोरजी. तर बघूया कैलास एक फिरकी गोलंदाज आहेत आणि आपल्या सहकार्यानं पावरप्लेच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर मात्र इथं कैलास पोरजीला मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. फिरकी गोलंदाजी आपण पाहतो कैलासच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा कित्येक सामने या गोलंदाजाला गाजवत आपला रेग्युलर संघ असो किंवा मुख्य संघ असो कोणताही संघ असो नेहमीच चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली तोच गोलंदाजी इथे येतोय तोच षटक हाताळतोय. दुसरा चेंडू मार्गस्थ होतो गोलंदाज सज्ज होते कैलास पोरजी राइडर मोर द विकेट स्ट्राइक आणला फलंदाज आपण पाहतोय सागर. इथं मात्र फटका फसला छत्रचे घेतात चेंडू खाली समीर पाटील आणि दुसरा विकेटचा पतन होतो. पहिल्या चेंडूवर धक्का दिला गोलंदाज कैलास पोरजीला.
संघ दुसरे विकेट से पतन होते हैं। गोलंदाजा पर बात है कैलाश भोजी संघनागे ने वापर के गोलंदाजा कारण संघनागे महत्व है गोपी संघा की फलंदाजी अतिशय खोल हो रहा है। हाथ संघाला पांच षटकर मे संघनागे ने विश्वास व्यक्त किया पंकेच से पन्नास या धाव संख्य मे आम रोका है। इतना कैलाश भोजी ने नक्की चांगली सुरुआत के लिए पहले चेंडर एक चांगला गड़ीबाद के मात्र इतना पहला षटक मे ज्या सोलह धावा खर्च किया धाव संख्य मात्र इतने लगाम दुसरा षटका मे लावा लगे तो कैलाश भोजी अतिशय हुशार गोलंदाज है फिरकी करते वेगा करते चेंडू मे प्रत्येक चेंडू मे बदल करने की खासियत या गोलंदाजा ताफा मे है। तो गोलंदाज पर एक सज्ज होता स्ट्राइक फलंदाज अपन पहात दीपक ऑन साइड लगता है बोलिया दीपक चेंडू खाला होता है चांगला सत्रक्षण होता है सीमा रेषे तो पर्यत एक धावा होती धाव संख्या अपन पहात धाव फलका दोन बात सत्रह ज्या पद्धति ने क्षेत्र की रचना के लिए गोलंदाजा संघनायक पद्धति ने हा गोलंदाज गोलंदाजी करते अनुभव पड़ा लगे हा गोलंदाज कारण इतना नक्की चांगली गोलंदाजी होती राजा मोर देखी फटका फसला संतोष पाटिल चेंडू खाली तीसरा विकेट चा पतन संपूर्ण महाराष्ट्र एक चर्चा राजू दादा पाटिल नक्की दुसरा षटक मार्गस्थान गोलंदाज कैलाश भोजी आतापर्यंत तीन चेंडू हाथ एक धाव खर्च के लिए दोन गड़ी बात के लिए दोन गड़ी बात के लिए गोलंदाजा आतापर्यंत तीन गड़ी बात धाव संख्या पर बता धाव फलकार सत्रह मुख्य तीन फलंदाजा तो माघार पड़ता है पहला षटकर गोलंदाजा दीपक ने एक गड़ी बात के लिए आतापर्यंत कैलाश भोजी अतिशय टिचून गोलंदाजी करता है गोलंदाज लो फुलटा चेंडू अच्छा चेंडू ड्राइवर होता पुनः एक चेंडूला सामोर जाता संतोष पाटिल चेंडू गैदर कर रक्षक निलेश बात्रा हाथी सोपे पर्यत एक धावा पे धाव फलकार धाव संख्या अपने पाता धाव फलका अठरा वर पोचते इतना माफ करा सत्रह धाव संख्या अपने पाता धाव फलका कैलाश राटा मोर देखे इतना मात्र चांगली गोलंदाजी प्रत्येक चेंडू मध्य बदल करता है वेगत बदल करता है अपना अनुभव का गेली कित्येक वर्ष गोलंदाजान अपने धानसर संघा जो योगदान दल तो नक्की अभिमा की गोष है कैलाश पोर्जी इतना संघनायक हाकी में धावन आला गोलंदाज पुनः एक सज्ज होता थर्ड मोर विकेट ही चांगली गोलंदाजी फल प्रमुख चेंडू सोपा गैदर करता है नौ चेंडू की समाप्त होते षटक समाप्त होते दुसरो षटका जो विचार के लिए कैलाश पोर्जी सा नक्की वाला आवाज फक्त एक धावाच षटक हाथाला दोन गड़ी बात के लिए आई गावदेवी इलेवन आगासन दोनों संघनायकाने विनंती आयोजकांशी संपर्क साधा तर बघा काय गोलंदाजी केली कैलाश भोजीने दोन षटकांचा धावा त्याने इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होता दीपक सोळा धावा खर्च केला होता गोलंदाजाने मात्र संघनायकाने विश्वास दाखवला कैलाश भोजीवर आणि तो विश्वास नक्की त्या गोलंदाजाला सार्थ ठरला एका धावाचा षटक होते आणि घरी बॅट केले ते दोन तर दोन षटकांचा राजी खेळ इथे संपाय एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर तीन बाद सतरा धावा सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो स्वतः संघनायक विकी शेलार आता मात्र इथून जो विश्वास त्याने ज्यावेळेस आमच्याशी चर्चा केली पंचेचाळीस ते पन्नास आणि त्या दिशेने वाटचाल करतो ऋषीलन काटे संघ कारण तीन गडी महत्वाचे आतापर्यंत बाद केले आणि जी पकड घट्ट केली आहे सामन्यावर ती मात्र ही पकड नक्कीच सहल होऊ देणार नाही हा ऋषीलन काटे संघ पहिला चेंडू खोलून टप्प्याचा चेंडू चेंडू असलेला काय होतो बघूया दुसरा धावाचा प्रयत्न केला जातो चांगला क्षेत्रक्षण होता थोड़ी मिसफील बरोबर होता मात्र चेंडू फेक चांगल रीति के लिए जाते तो पर्यत दोन धावे होती धाव संख्या पोचती एक पुनः विश्वास
इथं मात्र ऋषीलेन काटे संघाच्या माध्यमातून नक्कीच चांगलं कमबॅक आपण पाहतो. दुसऱ्या छेडमध्ये कैलास फोरजीने केलं, पहिल्या छेडकामध्ये गोपी इलेन संघाला 16 धावा कुठल्या, मात्र इथं चांगलं कमबॅक. विकी शेलार राईट मोर विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. खोलो टप्प्याचा चेंडू संतोष पाटील येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चेंडू पॅक चांगली केली जाते. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच सहकाऱ्यांची साथ लाभणं अपेक्षित असतं आणि ती साथ त्या गोलंदाजाला नक्कीच लाभते. कामगिरी उंचावताना दिसतोय ऋषीलेन काटे संघ. आदरणीय अजूनभाई पाटील यांचा संघ आपण पाहतो. व्यासपीठावर स्वतः उपस्थित आहेत, आपल्या संघाचा खेळ ते पाहत आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो बॅटल कौपीस. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सातत्याने बॉलचा मारा केला जातो. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू, तो क्षेत्ररक्षक फक्त एकच धाव होतो बॅट फलकावर. अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी कराल तर नक्कीच समर्थक संघ कितीही बलवान असो, कितीही ताकदवान असो, त्या संघाला तुम्ही कमीत कमी धावसंख्येवर रोखू शकता. आणि ती कामगिरी आपण पाहतो दुसऱ्या षटकात चांगली झाली, तिसऱ्या षटकात एकी शेलार चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा सज्ज होतात राटमार विकेट. वारंवार आम्ही पाहतो कौतुक केल्यानंतर गोलंदाज आपण पाहतो नक्कीच कौतुक पचनी पडत नाहीये, गोलंदाजाची हरकत नाहीये. दुसऱ्या बॅकेटला पंचाने इशारा केला वाईडचा, अनंतर धावसंख्या धावसंख्येपर्यंत सेल्फ पोहोचते ती 22 वर. गोलंदाजी एंड चेंज करतात गोलंदाज विकी शेलार राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी, पंचचा पेल, पंचांचा बॅट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र इथे माघारी पडतोय. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला, देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला, देव माझे म्हसोबा तुझ्या ठिकाण माझे रे गावाला, देव माझे म्हसोबा तुझ्या ठिकाण माझे रे गावाला. बघा काय गोलंदाजी केली विकी शेलारना, कारण आपल्या सहकार्याने जे कमबॅक करून दिलं सहकार्य होतं त्याचे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं कैलास फोरजी अनुभव गोलंदाज होते, कमबॅक करून दिले ऋषीलेन काटे संघाला, त्यानंतर स्वतः संघाला आतापर्यंत 4 चेंडू हाताळत विकी शेलार गोलंदाजाला आणि फक्त 5 धावा खर्च केला. यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते, चांगलं कमबॅक काय असू शकतं? स्वतः संघनायक आहे, जबाबदारी माहीत आहे, जबाबदारी त्या संघनायकाने उचलली. नवीन फलंदाज क्रिकेटर आपण पाहतो मनोज. विकी शेलार सज्ज होत आहेत राईट हँड राऊंड विकेट. चांगली गोलंदाजी. बघा फलंदाजा पासनं चेंडू दूर कशा पद्धतीने ठेवायचा, किती अंतरावर चेंडू टाकायचा, कशा पद्धतीने चेंडू रिलीज करायचा हे माहित आहे विकी शेलार या गोलंदाजाला. विकी शेलार राईट हँड सन्मान दिला चेंडूला, स्वतः फलंद्रामध्ये चेंडू गॅदर करतात. निर्भर चेंडूची समाप्ती होते आणि इथे मात्र पंचाने इशारा केला षटक समाप्त होतो. तिसरा एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 22. डीजे
लेवा डीजे बघा ट्रायडंट नरेश नवी मुंबई आणि आई गावदेवी लेवा आगासन आगासन संघाचे इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मात्र ट्रायडंट नवी मुंबई संघाला विनंती असेल या आणि आयोजकांशी संपर्क साधा. तर तीन षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत फलंदाजी आपण पाहतो गोपी इलेव्हन नवी मुंबई संघाची. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 गोलंदाजाचा दीपक. दुसऱ्या सत्रामध्ये कमबॅक केलं गोलंदाजाचा कैलास पूर्जे फक्त एका धावाचा षटक हाताळला आणि तिसऱ्या षटकामध्ये स्वतः संघनायक विकेशेला त्यांनी 5 धावांचं षटक हाताळलं. एका षटकामध्ये 16 धावा आणि 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा. पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली 2 गडी बाद केले तोच गोलंदाज कैलास पूर्जे. पुन्हा एकदा सज्ज होतात सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येत आहेत. आतापर्यंत नक्कीच कामगिरी चांगली झाली. पहिले षटक थोडस मागडे ठरले त्यानंतर कैलास पूर्जे आणि संघनायक विकी शेलार यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. कैलास पूर्जे राजा मार देखे इथं मात्र फटका फसला चेंडूच्या खाली संघनायक विकी शेलार आणि फलंदाज पहिल्या चेंडूर बाद होता धक्का दिला तो कैलास पूर्जेला. काय गोलंदाजी करतात कैलास पोरजी. कारण संघनायक आणि विश्वास दाखवला दुसरं षटक तुम्हालाच टाकायचं आहे. कारण दुसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं होतं त्याच्यामध्ये धावा खर्च केला होता फक्त एक. कारण संघनायक बघा संघाचं नेतृत्व करत असताना जबाबदारी फार मोठी असते. संघनायक आपण पाहतो विकी शेलार दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अष्टांच्या मागे मास्टर माइंड निलेश मात्र मॅनप्रा मोठा गाव. कारण इथं सांघिक कामगिरी उंचावली आहे तर इचिलियन काटे संघानं. तर आतापर्यंत धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 19 तर इचिलियन काटे संघाला माहित आहे. कारण समोरच्या संघामध्ये गोपीलियन संघामध्ये नंदू चिंचोळकर सारखा गोलंदाज आहे. संघनायकाने विश्वास व्यक्त केला होता 45-50 पर्यंत आम्हाला रोखायचं आहे. तर आतापर्यंत चौथे षटक मार्गी असताना कामगिरी नक्कीच चांगली केली या संघाने. राडमोर देखील इथं मात्र ऑफ साईडला चांगला फटका पडतो बॅटपुटला गेला फलंदाज दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न करतील. मात्र इथे चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून सोमवारीच्या बाहेर फरार चौकार. आपण पाहतो धाव फलकावर आतापर्यंत गडी बाद झाले ते 1. मनोच्या राट मध्ये चौकार येत आहे. नक्की सुरुवात चांगली केली आहे फलंदाजाला. मात्र कैलास पूर्जे त्यांना रोखतील का. इथे मात्र फटका फसला क्षेत्ररक्षक दीपक चांडू खाली आणि पुन्हा एकदा कैलास पूर्जे आपण पाहतो खेळपट्टीवर. नक्की चांगली गोलंदाजी होते डीजे. संघ माघारे परतलाय त्याला कारण आपण पाहतो कैलास पूर्जे यांची गोलंदाजी विकी शेलार यांची गोलंदाजी. कैलास पूर्जेचा एकच उल्लेख मी करतोय नेहमीच त्यांना कैलास पूर्जे आडनाव त्यांचं पूर्जे आहे पण मात्र प्रेमाने त्याला पूर्जे म्हणतात. कारण उंबरली इथे एक संघ आला होता एक स्पर्धा आम्ही पाहिली होती खुल्या गटातून एक संघ आला होता आणि त्या संघामधून एक दादा संघ अलिबागचा होता. त्या संघाला फलंदाजाला चेंडू कमीत कमी 4 चेंडू तरी जागेवर ठेवले होते. बॅटला स्पर्श सुद्धा करून दिला नव्हता आणि त्याची जी गमेंट होती त्यांनी खूप चर्चा केली होती. मी असा फलंदाज ती गमेंट त्या गोलंदाजाला उतरवून दाखवली. ते आमचे कैलास पूर्जे पुन्हा एकदा सज्ज होता स्ट्राईक एंड लेबल पाहतोय तो फलंदाज प्रशांत. पुढच्या चेंडू ऑफसाईडला चांगला फटका आपण पाहतोय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला हरवेल का. मात्र चेंडू सीमारेच्या बाहेर फरार चौकार.
आता कौतुक करणं आम्हाला थांबावं लागेल, कारण कौतुक केल्यानंतर नक्कीच गोलंदाज कधी वाईट टाकतात, कधी नऊ चेंडू टाकतात, कधी फुलडॉ चेंडू टाकतात, इथं आता कौतुकापासून आम्हाला नक्कीच थांबावं लागेल. कायलाच अतिशय हुशार गोलंदाज आहेत, अनुभव आहे, मात्र इथं तीस धावा आपण पाहतो. दहा फलकावर अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते दोन. रिवाचा वापर केला, मात्र इथं नक्की चांगलं सत्रक्षण आपण पाहतोय. जर चेंडू अडला नसता तर नक्की चेंडू सीमारेषेचा दार फरार झाला असता. मात्र आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, कदाचित राजन असतील. नक्कीच दापोडीच्या राजन आपण पाहतो. चेंडू तर नक्की अडला नसता तर नक्की चौकार गेला असता. मात्र फक्त एक धाव येते दहा फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो दहा फलकावर 31. या षटकातील शेवटचे एक चेंडू शिल्लक असेल. कैलास सज्ज होत आहेत. राजा मार देखील इतर मात्र फटका फसला. बघूया झेल कोण घेणार. आणि इथे फलंदाज बाद होत आहे. सहा गडी तब्बल माघारी परतले. डीजे षटकांचा वाजवी खेळ इथं संपतोय. आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय गोपी लेवन नवी मुंबई संघाची 31 धावा आपण पाहतोय दहा फलकावर. सहा फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. शेवटचा षटक शिल्लक असेल, सहा चेंडू शिल्लक असतील. मात्र इथून या शेवटच्या षटकातील गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच कदाचित राजन असतील. नक्कीच संघनाक आणि शेवटच्या षटकावर विश्वास दाखवला राजन. बघूया अनुभव आहे. मात्र इथे जी गोलंदाजी केली होती कैलास पोरजी आणि विकी शेलार यांनी तशी गोलंदाजी मात्र शेवटच्या षटकामध्ये राजन करतील का. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर या दोन फलंदाजाला मात्र शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपल्या संघाच्या धावाला आपल्या धावसंख्येला नक्कीच आकार द्यावा लागेल. बघा बाहेरून कोणी आवाज देऊ नका, वारंवार आवाज देऊ नका. आम्ही सूचना प्रत्येक संघाला नक्कीच करू. शेवटच्या षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतात. राजन एकटीच धावा आपण पाहतो दहा फलकावर. पहिला चेंडू पंचांनी इशारा केला, चेंडू स्वयर आहे, वाईड आहे. तर इथे सुरुवात खराब केली जाते ती गोलंदाज राजांच्या माध्यमातून. 32 धावा आपण पाहतो दहा फलकावर. येणारे चेंडू शिल्लक असतील अजूनही सहा. मात्र या सहा चेंडूंमध्ये हा गोलंदाज फलंदाजाने रोखेल का कि फलंदाज गोलंदाजावर आक्रमण चढवतील का. इथं मात्र चांगली गोलंदाजी आणि फलंदाज बाद होता. संतोष पाटील चेंडू खाली, चुकी केली गोलंदाजाला. पहिला चेंडू स्वयं टाकला गोलंदाज होता राजन. त्यानंतर मात्र कमबॅक अतिशय चांगल्या रीतीने सातवा धक्का दिला तो गोलंदाज राजन. तर आतापर्यंत आठ गाडी बाद झाले. आमच्या गुण लेखक आम्हाला सांगतात दिनेश जाधव उंबरडे आणि ऋषीलन काटन संघाचे इथे प्रतिनिधी बसले. त्यांनी सुद्धा सांगितलंय, आमचे रणजित असतील कोळेगावचे, त्यांनी सुद्धा सांगितलं की आठ गाडी बाद झालेत. राजन सज्ज होतात. राजन मार विकेट. इथं मात्र फटका फसला. जेल होईल का, सीमारेषेच्या बाहेर चेंडू घेसावेल. इथं मात्र शेकर आपण फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर प्रशांत. धावांची गरज होती गोपीले नवी मुंबई संघाला आणि ती गरज शेवटच्या षटकामध्ये नक्कीच प्रशांतच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. कारण इथं लक्ष ठेवलं होतं, व्यक्त केलं होतं, विश्वास व्यक्त केला होता संघाला विकी शेलार आणि 45 ते 50 धावांपर्यंत रोखू.
मात्र इथं आनामारीच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाज प्रयत्न करतील, कारण समोरचा संघ तितकाच ताकदवार संघ आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी आपण पाहणार आहोत ती नक्कीच गोलंदाजी चांगली आहे. गोपीले नवी मुंबई संघाचे मात्र इथे गोलंदाज सज्ज होतात. राजेश टायकेला आपण पाहतो फलंदाज प्रशांत एकूण दहा संख्या आपण पाहतो बहुफलकावर 38 धावा. इथं मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज राजांच्या माध्यमातून. पंच दक्ष आहेत, पंचांची कोणतीही चर्चा करू नका. पंचांना सर्व संघ समान असतात, कोणत्याही संघावर अन्याय पंच होऊ देणार नाहीयेत. तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी चांगला कंदावा आपण पाहतो गोलंदाज राजांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित 38 धावा. इथं मात्र आवडल्या प्रचंड मागे सरकतो मात्र तिथं चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतो आणि इथे फलंदाज धावचित होईल का आणि फलंदाज मात्र धावचितच्या स्वरूपात बाद होतोय. नवा धक्का बसतोय. धन्यवाद डीजे. तर बघा आतापर्यंत नऊ गडी बाद झालेले आहेत. शेवटची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये या गावसंघीचा पाठला करत असताना ऋषीलेन काटे संघाला मात्र सावध राहावं लागेल, कारण गोपीलेन संघाची गोलंदाजी अतिशय चांगली आहे. मात्र तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये जर चांगल्या रीतीने डावाला आकार दिला, आखणी केली, तर सामना तुम्ही नक्कीच जिंकू शकता आणि तो प्रयत्न नक्कीच ऋषीलेन संघ काटे करणार. या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील. आमचे गुणलेखक आपण पाहतो दिनेश जाधव मॅन फ्रॉम मुंबाडा. अतिशय चांगली कामगिरी पहिल्या सामन्यापासून आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. तर शेवटचे दोन चेंडू शिल्लक गोलंदाज सज्ज होतात. राजन राईट अमोर दुखे इथं मात्र फटका चांगला आहे. चेंडू सी मारायचा जबाब विसरतो. सहा धावा. नवरात्रीचे नऊ दिवसाला तुझे भेटीला तुझे भेटीला. धावांची गरज होती गोपीलेन संघाला, ती गरज पूर्ण करताना दिसत आहे. फलंदाज आपण पाहतोय प्रशांत, आतापर्यंत दोन षटका टोकले तर फलंदाजांना आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. राजन स्ट्रायकला आपण पाहतोय प्रशांत. 44 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो ऋषीलेन काटे विपक्ष गोपी इलेव्हन नवी मुंबई. इथं मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, षटक समाप्त होते. पाचवा शेवटचा षटक इथे संपतोय. एकूण धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर 44 आणि जो विश्वास व्यक्त केला होता संघनायक विकी शेलाराने 45 ते 50 पर्यंत आम्ही यांना रोखणार. तुम्ही नक्कीच रोखलंय. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करून हा सामना नक्कीच जिंकावा लागेल. मात्र गोलंदाजी अतिशय मजबूत आहे, खोलवर आहे. नक्कीच आपण पाहतो नंदू चिंचवकर असतील, त्यांचे इतर सहकारी असतील. मात्र पहिल्या सत्रामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी केली आणि संघाचे करत असताना मात्र प्रशांतनं आपल्या संघाच्या धावाला आकार दिला. 44 धाव संख्या आपण पाहतोय आणि 45 धावांचं लक्ष घेऊन ज्यावेळेस ऋषी इलेव्हन काटे संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यास येईल त्यावेळेस आपण ऐकू आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील सागाव यांना. राजू पाटील आला नावत, राजू पाटील आला नावत, होती चर्चा गावा गावात. एकच वादा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा.
थैंक यू ये बस थोड़ा सा वॉल्यूम दे मंगेश हेलो 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 तर आपण जाणार आहोत व्यासपीठाकडे काही क आपण तो सत्कारात आम्ही घेणार आहोत शिवाजी भंडारे आमचे मान्यवर यांचे रवी जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभाशयांचा सत्कार करत आहे शिवाजी भंडारी शिवाजी भंडारी आमचे मान्यवर त्यांचा देखील इथे सत्कार केला जातो आयोजकांच्या माध्यमातून समीर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांचा देखील इथे सत्कार केला जाणार समीर पाटील या आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आयोजकांच्या माध्यमातून एक चांगले क्रिकेटर एक चांगले आपण राजनीतीमध्ये देखील त्यांनी आपला तसा उमटवलाय समीर पाटील यायचंय त्यानंतर सामना असणारे आपण बोलले तर नरेशचा संघ नवी मुंबईचा संघ आणि आई गावदेवी आगासन चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय नवीन मुंबई संघात संघनायक आलेला इथे तर आई गावदेवी आगाचा संघ संघनायक यायचा नाण्यापैकी चढी मेगा गोंधळी सुद्धा येत आहेत स्वागत आहे दादा आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त कैलास फोरजी खूप चांगली गोंधळी केली तर बघा आमचे रेग्युलर खेळाडू 40 प्लस मध्ये खेळताना दिसत आहेत खरं त्यांचं वय देखील 40 प्लस झालंय त्यामुळे ते देखील खेळताना दिसत आहेत तर सतीश भाऊ उंबारडे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे तर सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला दीपक आणि निलेश गोलंदाजचं नाव सांगायचं जरा आम्हाला राम येतोय 12 खेळाडू या आपण चला यायचं वरती बसायचं तर कुस्ती पैलवान आपण बघितलं तर चैनू महाराज मोखंडे साहेबांचा देखील सत्कार केला जातोय तर राम गोलंदाजी मार्ग शकला दीपक नवसकला निलेश रामसारी क्षेत्रक्षण ऑन साईडला पॉइंट लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक मिडॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता एक क्षेत्रक्षण लॉंगॉनला ऑफ साईडला तळवान एक क्षेत्रक्षण सीपक कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला क्षेत्रक्षण तैनात आहे तर राम गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो या वेळेला पॉइंटला क्षेत्रक्षण घेतो शॉर्ट थर्ड मारला चेंडूला उचलतो फेकी करतोय धाव मात्र मिळत नाहीये पाच चेंडूची समाप्ती संघाचे संघनायक आलेले पायडन नवी मुंबई संघाचे संघनायक या नाणेबेकेसाठी तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले तर चंद्र आत्माराम लोखंडे सामांचा देखील सत्कार केला जातो विश्वनाथ जाधव यांच्या शुभासने डीप मध्ये येतो पण चेंडू वेगाने निघून जातो दीपकच्या बॅट मधून पहिला दर्जेदार चौकार तर मोतीराम जाधव या आपला देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे विश्वनाथ जाधव यांच्या शुभ हस्ते नवीन मुंबई संघाचे संघनायक या गावदेवी आपण बोलतो तर आई गावदेवी आगत संघाचे संघनायक देखील आहेत चला या दोन्ही संघाचे संघनायकांनी नाणेफेक आम्ही लगेच करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये गोलंदाजी मार्को राम स्ट्रायकरला दीपक चांगली सुरुवात करतोय दीपक विश्वासाने सुरुवात करतोय एक चेंडू डॉट झाल्यानंतर चेंडू सीमा पार चौकार राजू राजा
मूवी संगत संगणक आलेले आहेत आई गावदेवी आगासन संगत संगणक तर यायचंय मेगा गोंदियाला सुद्धा आपण खेळताना पण स्वागत आहे मेगा दा आपल्या सुद्धा या कल्याण डोंबिवली नगरीमध्ये एक जबरदस्त क्रिकेटर तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून देखील वाघबीला नगरीमध्ये चंदन लोखंडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभाचे मानवी करायचे छत्रपती पुरस्कार आपण आता विजेते आहेत कुस्ती पहलवान आहेत तर पुणे तर राम गोलंदाजी बारको शकला दीपक चेंडू खूप उंच झाला जिंकले आणि शतक्षण स्वीकारले तर ट्रायडन नवीन मुंबई म्हणजे बेगा गोंदीचा संघ आपण पाहणार आहोत त्यांना मात्र फलंदाजीला उतरायचंय तर खूप चांगली फलंदाजी करतो खास करून दीपक काय सुरेख फलंदाजी पहिला चेंडू डॉट चौकार चौकार नंतर षटकार संघाची धावसंख्या धावपळ पाहूया रिसी इलेव्हन संघाची आपण बघितली तर 14 धावा लक्ष आहे तर विचार केला तर 45 धावांचं 14 धावा तर धावपळ कधी लागल्यात अजूनही आपण बघितली तर 31 धावांची गरज हा चेंडू या वेळेला कोणत्या टप्प्याचा 200% गॅप बंद करतो तर आमचे मान्यवर सतीश भोईर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मसोबा 40+ एक गावदेवी चषक उंबारडे मध्ये आपलं हार्दिक स्वागत काय फलंदाजी करतोय इथं मात्र दीपक पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर असं वाटतं की हा फलंदाज जणू काय पाहतोय चेंडू आपण बघतोय येण्याची वाट पाहतोय आणि तशा प्रकारची फलंदाजी करतोय खूप चांगली फलंदाजी करतोय राम दीपक हा चेंडू पुन्हा चेंडू सीमापार दबदार चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रिशी लेवन संघाची धावसंख्या धावफलकार ते आपण 22 धावा पाहू शकता तर दीपकची जर फलंदाजी आवडली असेल तर काळा जरूर झाला पाहिजे दीपकसाठी काय फलंदाजी करतोय मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजी पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर असं वाटलं दीपक चाचपडत खेळ पण काय फलंदाजी बघितलं चुकीपासून आपण बोध घेतला मयूर खूप चांगली फलंदाजी केली दीपकने आता स्ट्रायकरने फलंदाज आपण बघितलं तर निलेश म्हात्रे ज्याने कित्येक मैदान आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून गाजवल्यात गोलंदाजीच्या माध्यमातून कोण विसरणार निलेश म्हात्रेला स्वर्गीय रतनबॉस स्मृतीचषक 2 वेळा या संघाने उचललं तोच निलेश म्हात्रे आता मात्र आपण 40+ माध्यमातून ऋषी लवणच्या संघातून खेळताना दिसतोय तो गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला पहिलं षटक घेऊन पिटूचं षटक घेऊन येतो यावेळेला नंदू होते बघा सामना खोला गेलाय पहिल्या षटकामध्ये आपण येतोय दीपकने काय फलंदाजी अप्रतिम फलंदाजी कारण का पॉवर प्ले होता आपण आउट इनफील्डला भेदून सर्व फटके मोठे खेळला आणि ड्राईव्ह सुद्धा खूप चांगला केला आउट ड्राईव्ह दाखवला कव्हर ड्राईव्ह देखील दाखवला त्याने तर नंदू होतो गोलंदाजी बारकवर पिटूमध्ये यावेळेला क्षेत्रक्षण थोडासा बदल केला जातोय निलेशसाठी ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला शॉर्ट डाकोट स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता आता मात्र पुण्याचा क्षेत्रक्षण बदल केले जात आहे शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता मिड विकेटला एक क्षेत्रक्षण पाहू शकता एक क्षेत्रक्षण वडीस लोंगत रिजन मध्ये आपण पाहू शकता मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण ऑफ साईडला थर्ड मॅन पॉईंट आपण गली लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता पॉईंट लाईक क्षेत्रक्षण आणि एक क्षेत्रक्षण आपण लॉंग ऑफला आपण पाहू शकता बघा स्थान बदलला लगेच खूप चांगला आपण क्षेत्रक्षण बघायला मिळत आहे तर निलेश बघितला तर डाव्याने उजवा त्याने फलंदाजी करत असतो स्थान आपण गार्ड घेतला होता लेफ्टीचा पण खेळला राईट इन फटका रिव्हर्सच्या माध्यमातून खेळला होता पण नंदू चेंडू बॅक पुढे गेला पंच करतो चेंडूला जोपर्यंत चेंडू फीड होईल
एकजा मिळणारे मिडांचा क्षेत्ररक्षण जातो चेंडूला फील्ड करतो एकने धाव संख्या 10 फलका ते आपण पाहू शकतो यावेला ऋषी 11 संघाची 23 धावा निलेश समजदारनी क्रिकेट खेळतो खरं चांगली फलंदाजी करतो दीपक त्याला मात्र स्ट्राइक वर आणतो तर धाव संख्या 10 फलका ते आपण पाहू शकतो यावेला 23 23 धावा आपण धाव फलकाते पाहू शकता सतीश भोईर उंबाळे यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय फलंदाजी मार्ग नंदू राईट आर्म ओर तिकडे मारा करतो स्ट्रायकरला दीपक एक अतिशय चांगला फलंदाज पहिल्या षटकात जबरदस्त फलंदाजी केली 22 धावा कुठल्या तो दीपक चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता चेंडू मात्र आपण तो वेगाने इम्प्रेस करतो या वेळेला खाली रत्त पडल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते नंदूच्या माध्यमातून कमबॅक करतो आतापर्यंत बघितलं तर 3 चेंडू फेकल्यात एकच धावले सुरेख सुरेख गोलंदाजी नंदूच्या माध्यमातून लेग ब्रेक ऑफ ब्रेक सुद्धा आपण पाहू शकता फास्ट मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता एसटी अक्षर बीट होतं या वेळेला औपुल पास आहे चेंडू थांबणार नाही चेंडू सीमा पार चौकार मास्टर आपण पाहू शकता ही स्पर्धा जय मसोबा 40+ आणि गावदेवी क्रीडा मंडळ उंबाळे आयोजित आई गावदेवी चषक उंबाळे 20-20 आपण पाहतोय 40+च्या सामन्यात शहरी विभागातील संघ आपण सातत्याने पाहतोय खूप चांगला क्रिकेट पाहिला मिळतं 40+च्या माध्यमातून फिटनेस खूप चांगला आहे कारण का एक धाव फिटनेस साठी एक धाव संघासाठी आपण समीकरण वापरू शकता 40+ साठी हा चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता चेंडूचा तो बॅकपॉट स्कोअर लागला क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत चेंडूला फील्ड करतो दोन धावा इथे मात्र दीपकने पूर्ण केल्या दोन धावा मिळतात ऋषी 11 संघाला संघाची धाव संख्या आपण पाहू शकतो या वेळेला 29 धावा चांगली सुरुवात कारण 45 धावांचं लक्ष आहे आणि त्या दबावाला मात्र कोणत्या प्रकारचा आपण दबाव घेत नाहीये दबाव झुगारून फलंदाजी करतो खास करून दीपकचं मी कौतुक करत काय फलंदाजी करतो पहिला चेंडू बीट झाल्यानंतर मयूर खूप चांगली फलंदाजी करतो नंदू बघा पहिल्या षटकात 22 धावा आल्या आपण विचार जर केला तर रामच्या नंतर नंदूच्या षटकात आल्या 13 धावा चांगलं कमबॅक बघायला म्हणजे षटकार बसला शेवटच्या चेंडूवरती स्विजेटच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी करतोय जर विचार केला नंदूचा आपण तर दीपकचा तर दीपकने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल विचार जर केला तर 3-4 चौकार 2 षटकार दाखवले धाव आपण 35 धावा पाहतोय 34 धावांची खेळी करतोय एक जबरदस्त फलंदाजी करतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतो यावेळेला मोहन येतोय मोहन गोलंदाजी मार्कवर येतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय 10 धावांची अजूनही गरज आहे 45 लक्ष असताना कर कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे निलेश म्हात्रे स्ट्राईक एंडलाय तिथे कित्येक मैदान गाजवलं आपण श्री मामाला पण इन ऍक्शन मध्ये पाहू शकता एक अतिशय चांगला क्रिकेटर श्री मामा भेडेकर आगासन मेगा गोंधळीला सुद्धा आपण पाहू शकता ट्रायडन नवीन मुंबई संघाच्या माध्यमातून डावखुरा गोलंदाज हा चेंडू या वेळेला जमिनीला लोळण घेतली होती अपील होतोय फलंदाज बाद होतोय पहिला गडी बाद होतोय ऋषी 11 संघाचा निलेश म्हात्रे योगदान जास्त दिले नाही आता मात्र अतिशय चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू गुणवान खेळाडू कैलास पोरजीला आपण पाहू शकता ज्याने कित्येक मैदान गाजवले आहेत आज तो मैदान आम्हाला आठवतो सामना काय गोलंदाजी केली होती तलोजा संघाविरुद्ध या खेळाडूने
टोळी नाक्याच्या मैदानावर अप्रतिम गोलंदाजी अविस्मरणीय असा क्षण होता तो. जबरदस्त गोलंदाजी केली. फिरकीच्या बोटांवरती नाचल होतं तलोजा संघाच्या, खास करून उस्मान पटेल आणि कंपनीला. जबरदस्त गोलंदाजी तो. आता मात्र कैलास फुर्जी होतो सायकेंडला असणारे. दीपक काहीतरी बातचीत करतो. यावेळेला 10 धावांचं गरज, मात्र लक्ष कमी आहे. आपण धावा कमी पाहिजेत, 10 धावाच पाहिजेत येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. तो गोलंदाजी मार्कर मोहन यश संपादन करतोय. डावखुरा गोलंदाज आमच्या समर्थक कक्ष एन कडून लिप्टन राऊंड देखील मारा करण्यासाठी सज्ज होतोय. एक गावदेवी चषक 40+ उंबारडेच्या माध्यमातून स्पर्धा खेळली जाते. जय मसोबा 40+ आई गावदेवी चषक उंबारडे. खूप चांगलं आयोजन आपण बघतो. नेत्र दीपकाचं आयोजन, पिंक कलरचा पडदा आपण पाहू शकता, झेंडे देखील पाहू शकता, कटआउट देखील पाहू शकता आपण. स्पर्धेची शोभा वाढते. 2 साईड स्क्रीन आपण पाहू शकता. एकाच एनए स्पर्धा खेळवायचे. साईड स्क्रीन सुद्धा आपण पाहू शकता. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता स्पोर्ट्स इंडियाच्या माध्यमातून. डीजे मंगेश मोहन हा चेंडू खूप चांगला फटका ड्राय बघायला मिळतो. इथं मात्र जमिनी लगत चेंडू जातो लॉंग ऑफला. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. कैलास फौजी विश्वासाने सुरुवात करतो. बघा किती चपळता आहे 40+ खेळाडू. पण चपळता बघा अंगात किती आहे. याला म्हणतात फिटनेस. खरं मयूर आपण नेहमी म्हणतो ना 40+ माध्यमातून, एक धाव संघासाठी, एक धाव आरोग्यासाठी आणि एक धाव इथं मात्र कैलासला आत्मविश्वास देऊन जाणार. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. दीपक खूप चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत. मोहन लिप्टन राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू सर्व बॅटने खेळून करतो. डीप बनण्याचा प्रश्न तो पहिला बीट करून चेंडू गोळीच्या रप्पाला सीमा पार. चौकार इथे मात्र राजूचा आपण होतोय फलंदाज करतोय तो म्हणजे आपण दीपकचा एकच वाद असणार की संघाला जिंकून द्यायचं. तशा हा चेंडू पुण्याच्या शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडू जातो कार्पेट लॉंग ऑफला. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता मात्र दीपकला माहिती की सिंगल डबलने पण आपण धावा चेस करू शकतोय. सामना त्याने आणून दिलाय. पाचा अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. मोहन लेफ्ट राऊंड इकडे मारा करतो स्ट्रायकिंगला. कैलास फोरजी आपण पाहू शकता. शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साइडला पुल करायचा होता. लाईन पावी लागणारे पंच वाईट चिखून करतात. अवंत दवेने भर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला ऋषी लिहून संघाची 42 एक गडी बाद. 3 धावांची गरज अजूनही. मोहन चेंडू पुण्याचा ऑन साइडला खेळायचा. पायचीचा अपील होता यावेळेला. खरं पंचानी चेंडू पाहिला कुठे एक्झॅक्टली पिचिंग झाला होता आणि कशा प्रकारचा चेंडू होता. मिडस्टम होता की लेगस्टम सोडून जाणार होता. तो मोहन खूप चांगली गोलंदाजी करतोय. प्रयत्न चालू आहेत पण धावा मात्र कमी त्यांच्याकडे. इन्व्हेस्टमेंट कमी. हा चेंडू खूप चांगला फटका. बॅट अँड बॉल मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू होता वाटी शिलॉंगनला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल दोन धावा. इथे मात्र 2 फलंदाज पूर्ण करतात. 10 संख्या 10 फलंदाज आपण पाहू शकतो. ज्या मला स्कोर लेवल झालं 44 धावातलं. 1 धावेची गरज आहे. सामना सुरू करायचा पंचांनी. ड्रिंक्स पैकी नकोय कारण का एकच धावीची गरज आहे. तर गोलंदाजी मार्क वर होतो हेमंत. काय फलंदाजी केली आहे बघा आतापर्यंत. सलामीचा फलंदाज दीपक खूप चांगली फलंदाजी. नेत्र दीपक फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. विपक्षी संघाला धोक्याचा इशारा येणाऱ्या सामन्यासाठी काय फलंदाजी करतोय अप्रतिम. हेमंत गोलंदाजी मार्क वर सर्व क्षेत्रक्षण आपण क्लोज पाहू शकता. यावेळेला चेंडू खूप चांगला होता. यावेळेला खूप सुरेख गोलंदाजी. लेग ब्रेकच्या माध्यम चेंडूला बाहेर काढला. यावेळेला सुरेख सुरेख गोलंदाजी. एक धाव पाहिजे. इथे मात्र ऋषी लिहून संघाला विपक्षी संघ बघितला. संघर्ष सुरू ठेवला अजूनही. पण आता मात्र संघर्ष जास्त वेळ करू शकत नाहीये कारण एकाच धावीची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 11 चेंडूमध्ये. आता हेमंत गोलंदाजी मार्कवर ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण शॉक तारामॅनला, एक क्षेत्रक्षण पॉइंटला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कवर मिडापला क्षेत्रक्षण. एक सिंगल वाचण्याचा प्रयत्न. पण किती वेळ हा संघर्ष करतो पाहिजे संघ. रिवाचा वापर केला आणि इथे मात्र चेंडू पॉइंटला बीट करून जातो. चेंडू सीमा पार. चौकार. विजय संपादन करतो ऋषी लहन संघ. विजय संघाचे अभिनंदन आणि या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद देतो आपण.
गोपी लेवन नवीन मोर संघाला चला चेंडू द्यायचा लगेच आम्हाला तर अर्जुन भाई ने विनंती करतो या दादा व्यासपीठावर तर दादांना देखील आम्ही या दो स्पर्धेबद्दल नक्कीच विचारणार आहोत दादा यायचं व्यासपीठावर आपलं देखील मनोगत आम्हाला जाणून घ्यायचंय तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी तब्बल 10 कुठले आमचे गुणले करणार सांगतात 14 चेंडू 43 धावा दीपक यायचंय समीर पाटील या आपला देखील येतो चित्त सन्मान केला जाणार आहे तर दीपक मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू 43 धावा सतीन भाऊ साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण खेळाडूला महादिनाची ट्रॉफी द्यायचे तर दीपक या दीपकशी आम्ही नक्कीच संपर्क साधू प्रथमतः तुमचं अभिनंदन खूप चांगली तुम्ही फलंदाजी केली फिटनेस बद्दल देखील आम्ही तुम्हाला विचारूच तर दीपकशी देखील आम्ही संपर्क दीपक आपण बरीचशी मैदान गाजवली पण आज 40 प्लसच्या माध्यमातून खेळताना कसं वाटलं खूप चांगलं वाटतंय आणि आयोजन सुद्धा खूप सुंदर आहे ग्राउंड पण खूप चांगला आहे ओव्हरऑल एन्जॉय केलं तर दीपक तुम्हाला जर प्रथम फलंदाजी आली असती तर तुम्ही किती धावांचं लक्ष ठेवलं असतं कारण तुमच्याकडे खूप चांगली फलंदाजी आहेत आपण म्हणतो राजन आज अपयशी ठरला असं पण राजन सारखा एक दिग्गज फलंदाज देखील आहे जर तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये जर आपण प्रथम फलंदाजी किती धावांचं लक्ष ठेवाल तुम्ही समोरचा संघ चांगला संघ आहे गोपी इलेव्हन आणि ह्या संघाने याच वर्षी आम्हाला जवळपास कंटिन्यू लगातार 3 वेळा हरवलेलं सुद्धा आहे बट आज आमची पूर्ण पॅक टीम होती त्याच्यामध्ये आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही मॅच जिंकणार तर कैलास खोजी बद्दल तू काय सांगशील त्याच्या फिटनेस बद्दल जबरदस्त फिटनेस त्याच्या फिटनेसचं अजून रहस्य आम्हाला उलगडत नाही का एवढी फिटनेस मेंटेन कशी काय ठेवली त्यांनी नक्कीच सत्ता बेस्ट आपल्या पुढच्या सामन्यासाठी तर राजन आपण बघितलं हे दीपक होते खूप चांगले आपण फलंदाजी केली समीर पाटील या आपलं देखील येतो चित्त सन्मान करताना आहे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि एक चांगले आपण आयोजक सुद्धा आहेत आताच त्यांच्या माध्यमातून देखील सोनापळा चषक सुरू आहे शेवटचा दिवस असणार समीर पाटील सोनापळा चषकाचे विनंती करतो आपल्या शुभास्ते समीर पाटीलचा आपण यथोचित सन्मान करायचा एक अतिशय चांगले क्रिकेटर आणि आपण विचार माजी ग्रामपंचायत सदस्य एक चांगले आयोजक त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा खेळली होती सोनारपणा चषक जरा जोरदार गायब आहे समीर पाटीलसाठी समीर पाटील धन्यवाद या स्पर्धेत तुम्ही खेळलात या कार्यक्रमाला आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवत खूप खूप धन्यवाद दशकला पुढच्या सामन्यासाठी तर जरा सामना सुरू होतो आपण तर धन्यवाद बाळू पाटील तर मी अर्जुन भाई यांना विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून भाई या व्यासपीठावर आयोजकांनी विनंती केली आहे आदरणीय अर्जुन भाई पाटील यांना विनंती केली आहे व्यासपीठावर यायचं आहे तर इथं सामन्याला सुरुवात होते सामना आपण पाहतोय तो ट्रायडन नवी मुंबई विपक्ष आहे गावदेवी आगासन तर पहिल्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडते ऐकू आमचे सहकारी समालोचक मयूर मोरे कल्याण यांना थँक्यू दोन्ही आमचे साथी समालोचक धन्यवाद उपस्थित तमाम क्रिकेट प्रेमी रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूयात तर सामना सुरू होतो सामन्यासाठी पंच असतील मयूर आणि सर्वांशी जोडून मार्गक्रमण करतात
एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस कोण जिंकला रे इथे ना यांनी आपला आई गावदेवी आगासन आगासनने टॉस जिंकून फिल्डिंग केली. आई गावदेवी आगासन संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजासाठी अमदात केलंय टॅलेंट इलेव्हन नवी मुंबई क्रिकेट संघाला. सामना सुरू होतोय. पंच राजेश पंजे या ठिकाणी या पंचांच्या भूमिकेमध्ये. संतोष आणि व्यंकट ही सलामीची जोडी पहिल्या षटकासाठी गोलंदाज होत आहेत. विकास जाधव यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.